अमरावती से मौजूदा सांसद नवनीत राणा के पति और महाराष्ट्र से विधायक रवि राणा ने बड़ा दावा करते हुए कहा कि एनडीए की नेतृत्व वाली भाजपा सरकार के शपथ ग्रहण समारोह के 15 दिनों के भीतर शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ नजर आएंगे। लोकसभा चुनाव के नतीजे 4 जून को घोषित होने वाले हैं। अमरावती से मौजूदा सांसद रवि राणा की पत्नी नवनीत राणा ने इस बार सत्तारूढ़ भारतीय जनता पार्टी के टिकट पर इस सीट से लोकसभा चुनाव लड़ा था। 2019 में नवनीत राणा ने स्वतंत्र उम्मीदवार के रूप में अमरावती से लोकसभा चुनाव जीता। देशाच्या निवडणुकीचा रिझल्ट येणाऱ्या 4 तारखेला येणार आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये भरभरून अमरावती जिल्ह्याच्या जनतेने नवनीत राणाला आशीर्वाद दिला आहे। देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचा अंडरकरंट होता। देशाचे पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा अमरावती जिल्ह्यासाठी केलेला विकास, अमरावतीच्या खासदार म्हणून नवनीत राणांनी केलेला विकास, राज्याचे नेते म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भरभरून अमरावती जिल्ह्याला विकासासाठी दिलेले पैसे आणि देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांची जी सभा झाली, देवेंद्र फडणवीसांची सभा झाली, बावनकुळेंची प्रदेश अध्यक्ष यांची सभा झाली, या सगळ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मोदीजींचा अंडरकरंट ज्या ताकदीनं अमरावती जिल्ह्यामध्ये चालला, अमरावती जिल्ह्यामध्ये केलेले नवनीत राणांची कामं यांची पावतीसुद्धा अमरावतीची जनता देणार आहे। आणि मला असं वाटतं की ज्या उद्धव ठाकरेंनी इलेक्शनमध्ये टीका केली, टिप्पणी केली, ते उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान मोदीजींची शपथ झाल्यानंतर 15 दिवसामध्ये जी खिडकी मोदीजींनी उद्धव ठाकरेंसाठी उघडी ठेवलेली आहे त्या खिडकीतून तुम्हाला आत्मा दिसेल। हे खऱ्या अर्थानं काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। अनेक विरोधकांनीसुद्धा महाविकासवाडी आघाडीच्या सुद्धा नेत्यांनी कार्यकर्त्यांनी नवनीत राणांचं काम केलं की अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणासुद्धा शिवाय पर्याय नाही हे विरोधकांनासुद्धा माहीत होतं। म्हणून 2 लाखापेक्षा जास्त लीडनी नवनीत राणा या ठिकाणी निवडून येणार आहे आणि या ठिकाणी नवनीत राणांचा विजय हा निश्चित आहे। जेव्हा निवडणुकीचं मतदान झालं तेव्हाच मी सांगितलं आणि पूर्ण ताकदीनं सगळ्या बहुजनांनी ताकदीनं साथ दिलेला आहे आणि येणाऱ्या 4 तारखेला तुम्हाला रिझल्ट माहीत पडेल।